आम्ही शाळेला सांगतो की त्यांच्या विरोधात कंप्लेंट करता, शाळा काय म्हणती, पालकांनी कंप्लेंट करा. आम्ही त्या शिक्षकाच्या घरी मुलगी लावली का, शाळेमध्ये लावतो ना विश्वासाने मुलगी आम्ही, तर ह्या बॉडीवर सगळ्यावर गुन्हा दाखल व्हावा, शाळा बंद व्हावी, हे आमचं असं म्हणणं आहे. आता तुम्ही तक्रार द्यायला आला त्यावेळी शाळा व्यवस्थापन काय सांगतं तुम्हाला नेमकं, की काय त्या शिक्षकावर कारवाई करू नाही करू, तुमच्यावर गुन्हा दाखल करू? त्यामुळे शाळा म्हणते आम्ही तुमच्यावर कारवाई करू. कशामुळं? की तुम्ही इथं येतात आणि असं का शाळा त्याला पाठीशी घालते, त्याचं नाव सांगत नाही, ते काय करतो हे सांगत नाही, काय सगळं डिटेल सांगत नाही. बघू तुम्ही, आम्ही करतो आमच्या पद्धतीने करतो म्हणते. पोलिसांसमोर चर्चा केली, त्यांच्यासमोर झालं तर त्या पर्टिक्युलर पाल्याला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागेल. एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून, किंवा प्रत्येक मुलाची मानसिकता म्हणून आपल्याला ती मानसिकता पण जपणं आवश्यक आहे. घडलेली घटना घडलीच आहे तर ती दुर्दैवीच आहे, त्याचं कुणीही समर्थन करणार नाही, आम्हीही केलेलं नाही आहे. प्रत्येक पालकाला शाळा आणि शाळा व्यवस्थापनाबद्दलची, त्यांच्या मुलींबद्दलची तळमळ समजते. आईवडिलांनंतर दुसरे त्यांच्या शाळेतले आईवडील बनण्याचं काम आम्ही करत आहोत, आणि याचा पदोपदी प्रत्येक पालकाला याचा विश्वास पण आहे.